रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगली महापालिका करणार प्लास्टिक पासून पेविंग ब्लॉक ची निर्मिती। रविवारी 1 टन सिंगल यूज प्लास्टिक चे महापालिकेने केले संकलन। स्वच्छता संकल्प देश काम मोहिमे अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी असणारे आणि रस्त्यावरील सिंगल यूज प्लास्टिक चे संकलन रविवारी केले। यामध्ये 1 टन प्लास्टिक गोळा करण्यात आला असून या प्लास्टिक पासून पेविंग ब्लॉक तयार केले जाणार आहेत। विशेष म्हणजे प्रबोधनातून सुद्धा मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक गोळा झाला आहे। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली। शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट 2021 महिन्यामध्ये रविवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी सांगली आणि मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील बाजार परिसर व व्यापारी क्षेत्रातील प्लास्टिक व्यावसायिक व नागरिक यांना प्रबोधन केलं। यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाठनकर आणि त्यांच्या टीमकडून जमा केलेलं सिंगल यूज प्लास्टिक महापालिका ट्रेडिंग मशीनवर श्रेडिंग करून पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी पाठवलं आहे। या सिंगल यूज प्लास्टिकपासून पेविंग ब्लॉक तयार केले जाणार आहेत। स्वच्छता संकल्प देश का अंतर्गत मोहिमेअंतर्गत माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार 22 तारखेला जो रविवार होता त्या रविवारी प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिकच्या अंतर्गत बंदी अंतर्गत कारवाई करण्यात आली। त्यामध्ये बाजारपेठ व विक्रेते यांना प्रबोधन केले, तसेच नागरिकांना प्रबोधन केले व काही भागात जे सिंगल यूज प्लास्टिक सापडले ते प्लास्टिक जप्त करून व भागातील सर्व प्लास्टिक जप्त करून इतरत्र पसरलेले प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक गोळा केले व ते श्रेडिंग मशीनवरून पाठवून देण्यात आले। तसेच त्याच्यापासून आम्ही आता पेविंग ब्लॉक बनवणार आहोत। महानकरी न्यूजसाठी मिरजहून आदि माने।